नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज बनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाच्या औपचारिक साधून 9 ऑगस्ट रोजी मुंबई ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली. शांतता असंहेच्या मार्गाने हा बंद पाडण्याचा निर्णय मराठा क्रांती सन्मायकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील बरबडा व बरबडा परिसरातील सर्व मराठा बांधवांनी गल्लोगल्ली एकच आवाज उठवून एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी आरक्षण मिळालाच पाहिजे अशा घोषणेच्या आवाजाने गावातील लोकांनी आपापली दुकाने दिवसभर बंद ठेवली. पाटोदा येथील मराठा बांधवांनी बैलगाडीवर मोर्चा काढला. नारे देत राज्य महामार्ग नांदेड ते देगलूर या हायवेवर आपला मोर्चा चालूच ठेवला होता. काहला येथे बरबडा व काहला परिसर तील मराठा बांधव या मोर्चात सामील झाले होते. आंदोलनमध्ये मराठा बांधव मोठ्या धीराने ॲम्ब्युलन्सला रस्ता करून दिला हे आपण पाहू शकता. मोर्चेकऱ्यांना मुस्लिम बांधवांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आले. या बंदच्या हाकेमुळे कोणालाही त्रास झाला नाही. काहला येथील शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी कुंटूर पोलीसचे PI मरे साहेब, विशाल साहेब, नायगावचे तहसीलदार लदारे साहेब, इतर अधिकाऱ्यांनी शांततेचे मार्गाने आपापले आंदोलन चालू द्या असे यावेळी मार्गदर्शन केले. विशेष या ठिकाणी काही सांगण्याची आवश्यकता नाही. आपला सर्वांना इतिहास तोंडपाठ आहे. प्रत्येकाला आपल्याला तो आपला इतिहास माहित आहे. तर आपण आतापर्यंत सकाळपासून ज्या पद्धतीने शांततेने हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे, असंच यानंतर देखील जेवढ्या वेळा आंदोलन चालू राहणार आहे तेवढा वेळ पूर्ण शांततेतच चालू ठेवायचं आहे. आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलंय की आपण जेवढे एवढे मोठे मोर्चे काढले, संबंध महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी मोर्चे काढले, गेल्या 15 दिवसापासून आपण आंदोलन करतोय, पण कुठेही आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता आतापर्यंत जसं एकदम चांगल्या आदर्शवत पद्धतीनं एकदम आदर्श शांततेमध्ये हे जे आंदोलन चालू आहे, असंच आपण सर्वजण यापुढे देखील आंदोलनाची दिशा शांततेने चालू ठेवाल अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. छत्रपती महाराजांना विनंती आहे, सर्वांनी एकदा खाली बसून घ्या. ज्याच्या अंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे त्या महाराजांचं सर्वांना मध्ये खाली बसावं. या ठिकाणी मी सकल महाराजांच्या वतीने खांबे साहेबांना विनंती करतो की आमचा जो रोष शासनापर्यंत कुठल्या पद्धतीने पोहोचत आहे, या ठिकाणी तहसीलदार साहेब सुद्धा आहेत, त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन योग्य वेळी आम्हाला योग्य जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आमच्या समाजाला आरक्षण देऊन सहकार्य करावं. आपली जी भूमिका आहे, आमचं जे आंदोलन सरकारच्या नजरेमध्ये दाखवून देऊन आमच्या समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. कृपया आपल्याला विनंती आहे तहसीलदार साहेब आहे, या ठिकाणी आपण स्वतःहून शासन दरबारी आमचा जो रोष आहे, आम्ही इथून पाठवला, इथून बैलगाडी आणली, त्या बैलाला चारे सुद्धा इथंच टाकलेले आहेत. कृपया आपण त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या समाजाला न्याय देण्याचं काम करावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वप्रथम मी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे सर, तसेच आपल्या कुंटूरचे PSI साहेब मरे साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. आणि मी साहेबांना गुहार देतो की साहेब आमच्या ठिकाणी मोर्चा कुठलंही गालबोट लागणार नाही आणि प्रशासनाला सहकार्य करू याची मी पाहतो. जय भवानी, जय भवानी, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्कात आहे. कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, आरक्षण आमच्या हक्कात आहे. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहेत. या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत,
उभे असलेल्या बांधवांनी पुन्हा पुन्हा सर्वांनी खाली बसून घ्यावं. छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब की. या ठिकाणी आज सकाळी आमचे मराठा आरक्षणासाठी लातूर येथील सहशिक्षक यांनी सुद्धा आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. त्या शिक्षकाच्या आत्म्यास व काकासाहेब शिंदे आमचे पहिले हुतात्मा यांच्या आत्म्यास 2 मिनिट आपण स्तब्ध उभं टाकून श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करूया. कृपया सर्वांनी.